हेलो एवरीवन, हियर डॉक्टर सुषमा. वेलकम टू आवर चैनल बेंडे एजुकेशन अकोला. आपण आता घेतोय सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10th पार्ट 2 हेरिडिटी अँड इव्होल्युशन. याची जी आपण सिरीज सुरू केली आहे त्यामधला हा सेकंड व्हिडिओ आहे प्रोटीन सिंथेसिस बद्दल. ओके, आपली ही जी बॉडी असते ना, या बॉडीमध्ये वॉटर पार्ट जर आपण सोडला तर वॉटर कंटेंट सोडून इतर जो पार्ट आहे त्यापैकी 80% पार्ट हा आपला प्रोटीननी बनलेला आहे. फॉर एक्झाम्पल हेअर, अवर मसल्स, बोन्स, स्किन, हे जे सगळे पार्ट्स आहेत आपले, काही ऑर्गन्स आहेत, हे सगळे प्रोटीन्सनी बनलेले असतात. ओके, हॉर्मोन्स अँड एन्झाइम्स विच आर ऍक्ट इन अवर बॉडी, दे आर ऑल्सो कन्सिस्ट ऑफ प्रोटीन्स. हे सगळे प्रोटीन्स आहेत. तर इतका मोठा प्रोटीनचा पार्ट आपल्या बॉडीमध्ये असल्यामुळे आपल्या बॉडीला प्रोटीनची नेहमी गरज पडत असते आणि म्हणून आपली बॉडी जी आहे, बॉडीतले सेल्स जे आहेत ते प्रोटीन सिंथेसिस करत असतात. तर ती प्रोटीन सिंथेसिसची काय मेथड आहे हे आपण आता बघूया. ओके, नेक्स्ट. प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय डीएनए थ्रू आरएनए. दिस इज कॉल्ड अ सेंट्रल डॉग्मा. प्रोटीन जे सिंथेसाइज केले जातात बॉडीमध्ये त्या प्रोटीन्सला कशा पद्धतीने सिंथेसाइज करायचं आहे याचे पूर्ण इन्स्ट्रक्शन्स ऍज अ इन्स्ट्रक्टर म्हणून डीएनए देत असतो आणि ते काम करतं. मेन जे काम असतं प्रोटीन सिंथेसिसचं ते करतात आरएनए. आणि म्हणून इथे म्हटलंय की प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय डीएनए थ्रू आरएनए. दिस टोटल मेथड इज कॉल्ड एज सेंट्रल डॉग्मा. आणि यामध्ये तीन टाईपचे आरएनए पार्टिसिपेट करतात, मॅसेंजर आरएनए, रायबोझोमल आरएनए अँड ट्रान्सफर आरएनए. हे तीन प्रकारचे आरएनए याच्यामध्ये काम करत असतात. नेक्स्ट, याच्या स्टेप्स अशा असतात, हे प्रोटीन बनवत असताना तीन प्रकारच्या स्टेप्स असतात त्याच्या. फर्स्ट वन इज द ट्रान्सक्रिप्शन, सेकंड वन इज ट्रान्सलेशन अँड थर्ड वन इज ट्रान्सलोकेशन. तर या तीन स्टेप्स पैकी पहिली स्टेप जी आहे ही ट्रान्सक्रिप्शनची जी स्टेप आहे, ही स्टेप जी होते ती न्यूक्लियस मध्ये होते. सपोज दिस इज द सेल अँड दिस इज न्यूक्लियस ऑफ द सेल. तर हा जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियस मध्ये ट्रान्सक्रिप्शनची प्रोसिजर होते आणि पुढे ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या ज्या दोन स्टेप्स आहेत त्या या ठिकाणी सायटोप्लाझम मध्ये होतात. तर आता आपण बघूया नेमकं प्रोटीन सिंथेसिस कसं होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोटीन सिंथेसिस होण्याकरता अनवाइंडिंग ऑफ डीएनए होणं आवश्यक आहे, कारण डीएनए वरती जो न्यूक्लियोटाइडचा कोड आहे तो कोड फ्री व्हायला हवा. म्हणून सपोज हा इथे डीएनए तुम्हाला इथे दाखवलेला आहे बघा, हा डीएनए असेल तर हा पूर्ण ट्विस्टेड असतो आणि तो जो ट्विस्टेड असतो तर त्या ठिकाणी एन्झाइम आरएनए पॉलिमरेज येतो. सगळ्यात पहिल्यांदा बॉडीला कळतं, सेल्सला कळतं की आता आपल्याला प्रोटीन सिंथेसाइज करायचंय. मग पहिल्यांदा ट्रिगर मिळतं आणि हे ट्रिगर मिळाल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी आरएनए पॉलिमरेज नावाचा जो काही एन्झाइम आहे तो एन्झाइम त्या डीएनए जवळ येतो आणि त्या डीएनए वरती तो पॅक होतो आणि पॅक झाल्यानंतर त्या ठिकाणी जिथे प्रमोटर आहे त्या प्रमोटर रिजन पासून मग तो एन्झाइम काम करायला लागतो. मी तुम्हाला पूर्वी शिकवलेला आहे की डीएनएचा जो कोड असतो, डीएनए जो आहे तो या पद्धतीने इथे न्यूक्लियोटाइड्स असतात. सपोज अॅडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन, सायटोसिन, थायमिन, हा या टाईपचा जर आपल्याला कोड दिलेला असेल तर हा कोड याला कॉम्प्लिमेंटरी कोड इकडे राहील. हा अॅडेनिन असेल तर इथे थायमिन राहील, ग्वानिन असेल तर इथे सायटोसिन राहील, थायमिन असेल तर अॅडेनिन आणि सायटोसिन असेल तर ग्वानिन, सायटोसिन असेल तर ग्वानिन आणि थायमिन असेल तर अॅडेनिन. या पद्धतीने हा कोड असतो आणि तुम्हाला सांगितलं होतं मी की याच्यामध्ये बॉन्ड्स असतात, हायड्रोजन बॉन्ड्स याच्यामध्ये असतात. ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये ट्रिपल बॉन्ड, अॅडेनिन आणि थायमिन मध्ये डबल बॉन्ड, हे आपण शिकलेलो आहे. तर हे जे बॉन्डिंग असतं तर हा एन्झाइम पॉलिमरेज जो आहे तो लोकली इथे काम करायला लागतो आणि हे जे सगळे बॉन्ड्स आहेत हे ब्रेक होतात आणि एन्झाइमच्या ऍक्शनमुळे हे बॉन्ड्स जर ब्रेक झाले तर हे दोन स्ट्रँड जे आहेत ते सेपरेट होतात. या ठिकाणी हे जे ट्विस्टेड स्ट्रक्चर असतं ते उघडलं जातं, अनवाइंड होतं आणि अनवाइंड होऊन असे दोन स्ट्रँड जे आहेत ते वेगळे वेगळे होतात आणि मग त्यातला एक स्ट्रँड, हा जो एक स्ट्रँड आहे यातला, हा सिंगल स्ट्रँड, फक्त वन स्ट्रँड ऑफ डीएनए कॅन बी युज्ड एज टेम्पलेट फॉर मॅसेंजर आरएनए सिंथेसिस. पहिल्यांदा मॅसेंजर आरएनए तयार होतो आणि त्यानुसार पुढे प्रोटीन सिंथेसिस बाकीचे आरएनए त्याच्यात पार्टिसिपेट करून करत जातात. तर पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा अनवाइंडिंग ऑफ डीएनए होतं.
डीएनए एकदा का अनवाइंड झाला की त्यानंतर हा जो कोड आहे या ठिकाणी हा न्यूक्लियोटाइडचा कोड ओपन होतो. हा न्यूक्लियोटाइडचा कोड ओपन झाल्याच्या नंतर तिथे आरएनए पॉलिमरेज नावाचा एन्झाइम असतो. मेसेंजर आरएनए इज प्रोड्यूस एज पर द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑन डीएनए. डीएनए वरती जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स आहे इथे दिलेला न्यूक्लियोटाइडचा, या न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्स वरून मेसेंजर आरएनए नवीन बनतो. ओके, दिस प्रोसेस ऑफ आरएनए सिंथेसिस इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. आणि इथे मेसेंजर आरएनए जो बनत जातो, इथे एक मोठा मेसेंजर आरएनए बनत जातो. हा जो मेसेंजर आरएनए बनतो तर त्यासाठी एन्झाइम आरएनए पॉलिमरेज असतो. हा जो आरएनए पॉलिमरेज आहे हा पूर्ण या स्ट्रँड वरती फिरतो आणि या स्ट्रँड वरती फिरल्यानंतर त्याला एक इनिशिएशन सापडतं. इनिशिएशनची जी स्टेज असते त्या स्टेजवरून हा मेसेंजर आरएनए तयार व्हायची प्रोसेस सुरू होते. आणि कोड्स इथे फक्त एवढं लक्षात ठेवायचं की थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरासिल. तर इथे थायमिन असेल तर थायमिनला या ठिकाणी ऍडेनिन पाहिजे. ओके, इथे सायटोसिन आहे तर इथे गॉनिनिल, इथे सायटोसिन आहे तर इथे गॉनिनिल, इथे थायमिन आहे तर इथे ऍडेनिनिन, इथे गॉनिन आहे तर सायटोसिनिल, ऍडेनिन आहे तर इथे थायमिन यायला पाहिजे, बट थायमिन इज रिप्लेस बाय युरासिल. तर या पद्धतीने हा मेसेंजर आरएनए तयार होतो. ओके, हा स्टार्टिंगला तयार होतो, मग तो असा वाढत वाढत जातो. बघा इथे दाखवला आहे तुम्हाला, हा जो कोड आहे, हा जो कोड असतो हा त्याला कॉम्प्लिमेंटरी घेतो, कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्स त्या ठिकाणी तो घेतो आणि ही पूर्ण एक चेन बनते कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्सची. आणि कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्सची चेन बनते, इनिशिएट होते, इनिशिएट झाल्यानंतर त्याचं इलॉन्गेशन होतं, ती लांब वाढत जाते आणि ती कुठपर्यंत वाढत जाते, जिथपर्यंत त्याला टर्मिनेटर सापडत नाही तिथपर्यंत. आणि मग ज्या वेळेला टर्मिनेटर सापडतो त्या ठिकाणी तो मेसेंजर आरएनए मग कम्प्लीट होतो. हा जो कम्प्लीट झालेला मेसेंजर आरएनए आहे, आता ही पूर्ण प्रोसेस कुठे सुरू आहे, तर ही पूर्ण प्रोसेस न्यूक्लियसच्या आतमध्ये सुरू आहे. न्यूक्लियसच्या आतमध्ये मेसेंजर आरएनए तयार झालेला आहे. हा जो मेसेंजर आरएनए तयार झाला हा नंतर मॅच्युअर मेसेंजर आरएनए मध्ये कन्वर्ट होतो. मॅच्युअर मेसेंजर आरएनए मध्ये कन्वर्ट होतो म्हणजे काय होतं, तर हा जो कोड असतो की नाही, या कोडमध्ये जर काही एक्सेसिव्ह न्यूक्लियोटाइड्स आले असतील, अनवॉन्टेड न्यूक्लियोटाइड्स आले असतील, ते सगळे कट केले जातात, प्रोसेसिंग केलं जातं त्याचं आणि प्रॉपर या कोडला कॉम्प्लिमेंटरी कोड या मेसेंजर आरएनए वरती येतो. आणि ही जी पूर्ण प्रोसेस आहे हा मेसेंजर आरएनए बनायची, इट इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. ओके, सो मेसेंजर आरएनए इज प्रोड्यूस्ड एज पर द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स इन डीएनए. डीएनए मध्ये असलेल्या न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स नुसार मेसेंजर आरएनए बनला. दिस प्रोसेस ऑफ आरएनए सिंथेसिस इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन, याला आपण ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. ठीक आहे, इथे ही पहिली प्रोसेस आटोपते. टर्मिनेटर मिळाला त्याला की त्या ठिकाणी तो बंद होऊन जातो, मेसेंजर आरएनए नंतर कम्प्लीट होतो. मग एकदा मेसेंजर आरएनए बनला, आता तुम्ही बघितलं की हा मेसेंजर आरएनए कुठे बनला, तर या न्यूक्लियस मध्ये बनला. या न्यूक्लियस मध्ये बनलेला हा जो मेसेंजर आरएनए असेल, तर हा या न्यूक्लियसला असे पोअर्स असतात. तुम्हाला माहिती आहे की न्यूक्लियस जो असतो त्या न्यूक्लियसला पोअर्स असतात. या पोअर्स मधून मग हा मेसेंजर आरएनए बाहेर येतो. मेसेंजर आरएनए त्याच्यातून बाहेर आला की तो सायटोप्लाझम मध्ये येतो. सायटोप्लाझम मध्ये खूप सारे अमायनो ऍसिड्स असतात. सायटोप्लाझम मध्ये अमायनो ऍसिड्स आहे. आता इथे बघा दाखवलंय, ही जी लॉन्ग चेन दाखवली आहे, इट इज मेसेंजर आरएनए. नाउ मेसेंजर आरएनए, इथे आता ट्रान्सलेशनची दुसरी स्टेप सुरू झाली. बघा, तर मेसेंजर आरएनए कंटेंट्स कोड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. हा जो मेसेंजर आरएनए बनलेला आहे आपला, या मेसेंजर आरएनए वरच्या तिघा तिघांचा मिळून त्याला ट्रिपलेट कोडोन म्हणतात. ट्रिपलेट कोडोन, तिघा तिघांचा मिळून एक एक कोड तयार होतो. तीन तीन न्यूक्लियोटाइड्स मिळून, हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवाल, तीन तीन न्यूक्लियोटाइड्स मिळून एक एक कोड तयार होतो. आणि हा जो कोड असतो तिघांचा ट्रिपलेट, तो एक अमायनो ऍसिड डिटरमाइन करतो. ठीक आहे, एका एका अमायनो ऍसिडचा तो ट्रिपलेट कोडन असतो. मेसेंजर आरएनए कंटेंट्स कोड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स फॉर अमायनो ऍसिड. एज पर मेसेंजर आरएनए, अमायनो ऍसिड्स आर सप्लाइड बाय ट्रान्सफर आरएनए. आता हा मेसेंजर आरएनए आतून बाहेर आला, हा सायटोप्लाझम मध्ये आला. सायटोप्लाझम मध्ये ट्रान्सफर आरएनए सगळीकडे फिरत असतात.
हे जे ट्रांसफर आरएनए असतात हे ट्रांसफर आरएनए हा जो कोड आहे या कोडला अँटीकोडोन आणतात. ओके, कोडला अँटीकोडोन म्हणजे कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्स असलेला अँटीकोडोन आणतात. फॉर एक्झाम्पल आता इथे ए असेल हा मेसेंजर आरएनए आहे बघा आपला, हा ओरिजिनल आहे, हा ओरिजिनल डीएनएचा स्ट्रँड आहे. ठीक आहे, हा मेसेंजर आरएनएचा स्ट्रँड आहे, हा मेसेंजर आरएनएचा आहे, तर याला कॉम्प्लिमेंटरी आणतात ते. तर इथे ए असेल तर ते टी आणते. ओके, टी फॉर थायमिन, थायमिन इज रिप्लेस बाय युरासिल, तर या ठिकाणी आरएनए असल्यामुळे तो युरासिल येईल. बरोबर, इथे जी आहे तर सी मिळेल, जी आहे तर सी, हा एक ट्रिपलेट कोडून झाला. त्यानंतर ए असेल तर ए ला थायमिन, थायमिन रिप्लेस बाय युरासिल, सो इकडे यू येईल. सी असेल तर जी येईल आणि यू असेल तर ए येईल. ठीक आहे, हा दुसरा ट्रिपलेट कोडून झाला. या पद्धतीने असे सगळे ट्रिपलेट कोडोन्स एकामागे एक, एकामागे एक, एकामागे एक असे थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडोन्स तयार होतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पहिला जो असतो त्याची ह्या तीन स्टेज मध्ये या ठिकाणी काम करतात. पहिला जो कोड असतो तो इनिशिएशन कोडोन आणि त्यानंतर मग होते इनिशिएशन कोडोन पासून स्टार्ट झाला हा मेसेंजर आरएनए आहे बघा, याच्यावरती रायबोझोमचं पहिल्यांदा स्मॉल युनिट येतं आणि स्मॉल युनिट आल्यावर ते रीड करत करत जातं आणि हे रीड करत करत जात असताना त्याला पहिला कोड जेव्हा यू ए ई मिळेल, पहिला कोड एयुजी, सॉरी एयुजी जेव्हा पहिला स्टार्ट कोड मिळेल त्याला, तिथून तो कॉम्प्लिमेंटरी त्याला देत जातो. कोण देतो? ट्रान्सफर आरएनए देतो. कुठून आणतो? सायटोप्लाझम मधून आणतो. ओके, आणि तो प्रत्येक एक एक अमायनो ऍसिडचा असतो. मग हे बघा इथे दाखवलंय तुम्हाला, हा जर मेसेंजर आरएनए असेल, हा जर मेसेंजर आरएनए आहे, हा ट्रान्सफर आरएनए आहे, या ट्रान्सफर आरएनएला इथे वर अमायनो ऍसिड अटॅच आहे आणि या ठिकाणी ट्रिपलेट कोडोन अटॅच आहे. ओके, कॉम्प्लिमेंटरी ट्रिपलेट कोडोन. मग हा ट्रान्सफर आरएनए सायटोप्लाझम मधून इकडे येतो, तो कॉम्प्लिमेंटरी कोडोन इथे घेऊन येतो, इथे घेऊन आल्यावर हा अमायनो ऍसिड या ठिकाणी तो ड्रॉप करतो आणि तो ड्रॉप करून तो रिकामा इकडे निघून जातो. समजलं तुम्हाला? हा जो अमायनो ऍसिड आहे इथे त्याचं ट्रिपलेट कोडोन आहे, हा ट्रिपलेट कोडोन इकडे येतो आणि या मेसेंजर आरएनए वरती ज्या ठिकाणी तो अटॅच होणार असेल तिथे बरोबर कॉम्प्लिमेंटरी शोधून त्याची जागा बरोबर तो त्या ठिकाणी अटॅच होतो आणि अटॅच झाला तो की तो अमायनो ऍसिडला वरच्या तिथे सोडून देतो आणि नंतर तो स्वतः निघून जातो. अशी प्रोसेस कुठपर्यंत चालते? तर अशी प्रोसेस चालते स्टॉप कोडोन येईपर्यंत. प्रत्येक वेळेस इकडनं आला ट्रान्सफर आरएनए, आला एक कोड घेऊन आला, तो याच्यावर अटॅच केला, पुढे निघून गेला, एक कोड घेऊन आला, त्याच्यावर अटॅच केला, पुढे निघून गेला. ओके, हे सगळे या ठिकाणी सोडले जातात, कोड सोडून दिले जातात आणि तो ट्रान्सफर आरएनए नंतर आउट गोईंग निघून जातो. तो समजला इथपर्यंतच? तर त्याच्यामध्ये टोटल कोड जे असतात, हे जे कोड्स आहेत तीन तीनचे ट्रिपलेट्स, देर आर टोटल 64 कोडॉन्स असतात आणि त्या 64 कोडॉन्स पैकी 61 कोडॉन्स जे आहे ते 20 अमायनो ऍसिड्स डिटरमाइन करतात. 20 अमायनो ऍसिड्सला 61 कोडॉन्स डिटरमाइन करतात. त्यातला एयुजी जो आहे तो स्टार्ट कोडॉन असतो, तो मिथिओनाइन नावाचं अमायनो ऍसिड डिटरमाइन करतो आणि यूजीए, यूएजी आणि यूएए हे जे तिघ आहेत हे स्टॉप कोडोन आहे. ज्यावेळेला असे कोडॉन्स तिथे येतील त्यावेळेला मग ट्रान्सफर आरएनए त्याला कॉम्प्लिमेंटरी देऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी ती लिंक जी आहे ती तुटते. ठीक आहे, मग ही पूर्ण लिंक या पद्धतीने तयार होते. ही जी तयार व्हायची लिंक तयार व्हायची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात ट्रान्सलेशन. नेक्स्ट, आता ट्रान्सलेशन झालं बघा, ट्रान्सलेशन झाल्यावर तिसरी जी प्रोसेस आहे ती आहे ट्रान्सलोकेशन. आता या ट्रान्सलोकेशन मध्ये काय होतं की हा जो पूर्ण लांबच्या लांब सिक्वेन्स इथे मिळालाय, हा जो कोडोनची ही जी लांब रिंग इथे मिळाली आहे, ही लांब रिंग याच्यावरती एक रायबोझोम येतो आणि तो रायबोझोम सुरुवातीपासून शेवटपर्यंत असा फिरत राहतो त्याच्यावर, स्टार्टिंग पासून एंड पर्यंत. नाउ रायबोझोम कीप ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ द मेसेंजर आरएनए टू अनादर बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडोन. एक एक ट्रिपलेट कोडोन सोडून तो रायबोझोमल आरएनए असा इकडे तिकडे फिरत राहतो आणि फिरता फिरता मग तो काय करतो, त्यामध्ये जे रायबोझोम, त्यामध्ये जे आर आरएनए असतात, रायबोझोमल आरएनए असतात, ते रायबोझोमल आरएनए मग इथे आणून ठेवलेले जे हे अमायनो ऍसिड्स होते या ट्रान्सफर आरएनए त्यांना ते बॉन्ड करतात.
त्याला ते बॉन्डिंग करत जातात पेप्टाइड बॉन्ड्स. ओके, अमायनो एसिड ब्रॉट इन बाय ट्रान्सफर आरएनए आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स विथ द हेल्प ऑफ रायबोसोमल आरएनए अँड पॉलीपेप्टाइड चेन इज फॉर्म. मग त्या ठिकाणी हे जे पॉलीपेप्टाइड चेन आहे अशी पूर्ण एक लॉन्ग चेन तयार होते. समजलाय? याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. म्हणजे त्यांनी जे आणलेले अमायनो एसिड्स होते, ट्रिपलेट कोडोन्स होते, त्याला एकाला एक बॉन्डिंग करायचं काम केलं रायबोसोमल आरएनएने, आणि ते बॉन्डिंग केल्यानंतर एक मोठी पॉलीपेप्टाइड चेन तयार झाली. हे झाली तिसरी स्टेप ट्रान्सलोकेशनची. त्यानंतर असं होतं की या ज्या लॉन्ग चेन्स मिळालेल्या आहेत, या मेनी सच पॉलीपेप्टाइड चेन्स कम टुगेदर टू फॉर्म अ प्रोटीन. या ठिकाणी मग एक प्रोटीन तयार होतं. खूप साऱ्या पॉलीपेप्टाइड चेन्स येतात आणि अशा ज्या चेन्स एकत्र आलेल्या आहेत, सपोज दिस इज वन ऑफ द चेन, अनादर चेन, अनादर चेन, मग या ज्या चेन्स आहेत या एकावर एक एकावर एक एकावर एक अशा येतात आणि त्या ठिकाणी एक प्रोटीन तयार होतो. कम्प्लीट प्रोटीन सिंथेसाइज होतो. ठीक आहे, नेक्स्ट. आता हे जे प्रोटीन तयार झालेलं आहे, ओरिजिनली बघा डीकोड कसं झालं. ही जी डीएनएची ओरिजिनल हा जो स्ट्रँड घेतला होता तो जर सपोज ए सी टी सी असा असेल, अॅडेनिन सायटोसिन थायमिन आणि परत सायटोसिन असा जर ओरिजिनल डीएनएचा स्ट्रँड असेल, तर मेसेंजर आरएनए वर त्याला कॉम्प्लिमेंटरी मिळतो. म्हणजे ए ला कॉम्प्लिमेंटरी टी असायला पाहिजे, तर इट इज रिप्लेस बाय युरासिल, सी सोबत जी, टी सोबत ए आणि ए सी सोबत जी. हा झाला आपला मेसेंजर आरएनएचा. आणि मग मेसेंजर आरएनए वरून परत ट्रान्सफर आरएनए वरती ज्यावेळेला येतो, तर तुम्ही नोटीस केलं असेल हे की जो ओरिजिनल स्ट्रँड आहे तसाच्या तसा स्ट्रँड तिकडे मिळतो. अशा पद्धतीने डीएनए वरती जो स्ट्रँड असेल तो तसाच्या तसा परत दुसरा आपल्याला मिळतो. आणि अशा पद्धतीने डीएनएनी सांगितलेले जे प्रोटीन्स आहेत ते जसेच्या तसे तयार होतात. या पद्धतीने प्रोटीन सिंथेसिस होते. आता हरगोविंद खोराना नावाचे जे सायंटिस्ट आहेत त्यांचं फार मोठं काम आहे. त्यांनी 20 अमायनो ऍसिड्स साठी कोडोन सांगितले. ओके, ट्रिपलेट कोडोन त्यांनी शोधून काढले आणि त्यांना नोबेल प्राइज मिळालं होतं 1968 मध्ये अलॉंग विथ अदर टू सायंटिस्ट. ठीक आहे, फार मोठं काम केलेलं आहे या सायंटिस्टनी. तर या पद्धतीने तीन स्टेजेसमध्ये प्रोटीन सिंथेसिस कम्प्लीट होते. यावरती तुम्हाला जे काही क्वेश्चन्स येतील ते डिस्क्राइब प्रोटीन सिंथेसिस असा तुम्हाला एक मोठा 4 मार्काचा क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतो. ठीक आहे, व्हॉट नेक्स्ट. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय घेणार आहोत या लेसन मधलं, तर इव्हॉल्युशन आणि थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. सगळं तुम्हाला समजलं असेलच. थँक्यू सो मच, विश यू ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.